हाँ बोला। मैं तिथे पाण्यात खेळायला जाऊ। नाही नाही नको, तू इकडे ये, इथे ये माझ्या शेजारी ये, ये इथं बस शांतपणे बसा। आजोबा, जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा यायचा इथे खेळायचात नदीवर, पोहता येत तुम्हाला आजोबा? अगं किती प्रश्न विचारशील, सांगा ना आजोबा। अगं दिवसभर इकडेच पडीक असायचो आम्ही, दगडावर उड्या मारायचो, पोहायचो, काठावर बसून गाणी सुद्धा गायचो। खूप छान प्रसन्न दिवस होते ते, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी। मग आता का नाही असं आजोबा? का ते माहिती नाही, पण आईतर मला नदीच्या पाण्यात जाऊच देत नाही, घाण पाणी म्हणते। आजोबा मला पण तुमच्यासारखं नदीच्या पाण्यात जायचंय। आता ते शक्य नाही। ते आता शक्य आहे। काय नाव तुझं? रेवा। रेवा, खूप छान नाव आहे आणि बोलतेस सुद्धा खूप गोड तू। नमस्कार, मी निशांत, इंजिनियर आहे। पुणे महानगरपालिकेच्या मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पावर आम्ही काम करतो। बरं रेवा, तुझ्या आजोबांच्या आठवणीत जशी ही नदी आहे ना, त्याहीपेक्षा सुंदर नदी होणार आहे लवकरच। नदीकाठी धावायला, फिरायला आणि सायकल चालवायचीही व्यवस्था आम्ही करणार आहोत। शहर आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांनाही या नदीचा लाभ घेता येणार आहे। जैव विविधता, सार्वजनिक सुविधा आणि खुल्या जागांना प्राधान्य देण्यात येणार। नदीकाठी कोणालाही सहज पोहोचता येईल आणि नदीवर छान वेळ घालवता येईल याची व्यवस्था होणार। ओके, हे सगळं ठीक आहे। हे सगळं करत असताना तुम्ही इथली झाडं तोडणार आणि मग पर्यावरणाचं काय? पर्यावरणाचा विचार तर पहिला आहे, गरज असेल तिथलीच वृक्ष काढण्यात येतील आणि कमीत कमी वृक्ष कशी बाधित होतील याची काळजी घेण्यात येईल। आपल्याला जे काही करायचंय ते निसर्गाचं सौंदर्य राखून करायचंय। डेव्हलपमेंटच्या नावाखाली तुम्ही कॉन्क्रिटीकरण जास्त करता, नदीकाठच्या परिसंस्थेचं काय नियोजन केलंय? नदीकाठचा परिसर विकसित करताना जास्तीत जास्त नैसर्गिक साहित्याचा आणि कमीत कमी कॉन्क्रीटचा वापर करण्यात येणार आहे। आणि पुराचं काय, पुराचा विचार केलाय का? पुराचा धोका टाळण्यासाठी जी उच्च पुररेषा आहे त्याचा विचार करूनच तटबंध प्रस्तावित केलेला आहे। आणि नदीच्या आजूबाजूचं काय, तिथल्या परिसराची काळजी कोण घेणार? नदीच्या काठचा आजूबाजूचा परिसर तर आकर्षक होईलच, पण इथल्या पुरातन गोष्टी जपताना त्यांच्या पुरातन सौंदर्याला उजाळाही मिळेल। हा प्रकल्प नदी आणि लोक दोन्हीच्या हितांचा आहे। नदी पुन्हा नव्यानं वाहणार आहे, पुन्हा एकदा खळखळतं पाणी, हिरवाई आणि पक्ष्यांची गाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत। अरे वा आजोबा, तुमची नदी तुम्हाला परत मिळणार, पण तुम्हाला हे लहान व्हावं लागेल। हा वाढला लहान, माझ्यासोबत खेळाल, धावाल, उड्या माराल ना? नक्की, मी उड्या मारला, धावणार, पाण्यात खेळणार। पुणे शहरातील मुळा मोठा नदीने मातेप्रमाणे पाणी आणि जीवन देऊन आपले पालन पोषण केले आहे। आता याच मुळा मोठा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने मुळा मोठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे। या प्रकल्पाला साथ द्या। सर्वांगीण विकासात सहभाग घेणाऱ्या अशाच व्यक्ती म्हणजे पुणेरी। आय सपोर्ट पुणेरी, माझं पुणे आम्ही।